मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर। शिक्षण सेवक हिट रद्द करून शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी द्यावी किंवा शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मोहम्मद हनीफ, राज्यप्रवक्ता व जालना जिल्हाध्यक्ष जावेद खान व राज्य सचिव शेख जमीर रजा यांनी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। त्यासोबतच शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना निवेदन देण्यात आले दुसऱ्या TIIT च्या आयोजनाबाबत। दुसऱ्या TIIT चे आयोजन लवकरात लवकर करून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा तात्काळ राबविण्याबाबत। आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करत राज्यात सन 2000 पासून शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती करून त्या योजनेला शिक्षण सेवक असे नाव देण्यात आले। या योजनेअंतर्गत सुरुवातीची 3 वर्षे प्राथमिक शिक्षण सेवकांना 3, माध्यमिक शिक्षण सेवक 4 व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 5000 रुपये असे मासिक वेतन ठरविण्यात आले होते। त्यानंतर जेव्हा शिक्षकांना 6वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत विचार झाला। मात्र सन 2012 पासून शिक्षण सेवकांच्या मानधनात अद्यापही वाढ करण्यात आलेली नाही। गेल्या 10 वर्षात महागाईच्या प्रमाणात शिक्षण सेवकांचे मानधन वाढलेले नाही। नियमित शिक्षकांना वर्षातून 2 वेळा महागाई भत्ता व 1 वेळा वार्षिक वेतन वाढ देण्यात येते। मात्र शिक्षण सेवकांच्या ठराविक मानधनात दरवर्षी किमान एकदा तरी महागाईच्या तुलनेत वाढ करणे आवश्यक असताना तसे झाले नाही। सदर अन्यायकारक शिक्षण सेवक योजना रद्द करण्यात यावी व शिक्षकांची नियुक्ती नियमित वेतनावर करावी किंवा किमान शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करून प्राथमिक शिक्षण सेवकांना 18000, माध्यमिक शिक्षण सेवकांना 24000 व उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना 30000 याप्रमाणे मानधन द्यावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मोहम्मद हनीफ व राज्य सचिव शेख जमीर रजा यांनी केली। त्यासोबतच DEd, BEd व TET धारकांच्या वतीने निवेदन देण्यात आले की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती दर 6 महिन्यातून घेण्याविषयी निर्देशित केले होते। मात्र 2017 नंतर अद्याप कोणतीही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे नियोजन करण्यात आलेले नाही। 2018 पासून अनेक पदे रिक्त आहेत। तसेच पहिल्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधून गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, भाषा विषयांचे पात्र उमेदवार उपलब्ध झालेले नव्हते। सदरची रिक्त पदे भरण्याकरिता तात्काळ शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करण्यात यावे। हजारो उमेदवार 2018 नंतर TET किंवा CET परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत। सदरच्या पात्रताधारकांनी मुंबई, पुणे, नागपूर, हिंगोली या ठिकाणी तीव्र स्वरूपाची आंदोलने, उपोषणे केली होती। त्यावेळी परीक्षेचे आयोजन लवकरच करत आहोत असे आश्वासन देण्यात आले होते। आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। पात्रता असूनही बेरोजगार राहावे लागत आहे। यातून कमालीचे नैराश्य पात्रताधारकांमध्ये निर्माण झाले आहे। यातून स्वप्नील लोणकर आत्महत्येसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। एकीकडे अपात्र सेवेत व पात्र बेरोजगार अशी अवस्था महाराष्ट्रात निर्माण झाली तरी आपण तात्काळ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करून होऊ घातलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती। शिक्षण सेवकांची मानधन वाढ व शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा या दोन्ही प्रश्नांच्या संदर्भात लवकरच विचार केला जाणार आहे असे आश्वासनसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी दिले आहे। शिक्षक भरतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जुळले राहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।